आज आपण झटपट होणारी मिक्स वेज इडली बनवलेली आहे. लहान मुलं इडली सांबार, इडली चटणी अगदी आवडीने खातात आणि भाजी खायला नको म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स वेज इडली करू शकता. मुलंही ते अगदी आवडीने खातील. तर अशा प्रकारे तुम्ही इडली करून पहा. मुलं भाज्याही अगदी प्रेमाने खातील आणि ही इडली अगदी झटपट तयार होते. डाळ किंवा तांदूळ वाटायची गरज नाहीये, वाट पाहायची गरज नाहीये, मेहनतही अगदी कमी आहे आणि तरी सुद्धा इडली अगदी पौष्टिक झालेली आहे. तर ही पौष्टिक इडली तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण इडली बनवायला सुरुवात करू. इडली बनवण्याकरता 2 वाटी आपण रवा घेतलेला आहे. सेम वाटीच्या सहाय्याने सर्व मेजरमेंट घ्यायचे आहेत. बारीक रवा असेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची गरजही नाहीये. दीड वाटी पोहे घालूयात आणि पोह्यांची बारीक पावडर करून घेऊ. तर या ठिकाणी पोह्यांची पावडर ही तयार आहे. तर या ठिकाणी आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत, त्यामुळे 1 वाटी दही घालायचं आहे. दही घालून छान वाटून घेऊ. तर या ठिकाणी पोहे आणि दही छान वाटलं गेलेलं आहे, काढून घेऊयात. मिक्सी जारला काही पोहे राहिलेले आहेत तर त्यामध्येच पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे पोहे वायाही जाणार नाही. सुरुवातीला 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे. गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि जसं हवं तसं पाणी नंतर ऍड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. हे पीठ आपल्याला अगदी घट्टही नाही ठेवायचं, अगदी पातळही नाही करायचं. इडलीसाठी आपण जसं बॅटर बनवतो तसंच बॅटर ह्या इडलीसाठीही बनवायचं आहे. 1/2 तासाकरता पीठ छान मुरू द्यायचं आहे, जेणेकरून रवा आणि पोहे छान भिजले जातील आणि तोपर्यंत इतर तयारी करून घेऊ. भाजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण मटार घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, गाजर आणि फरसबी घेतलेली आहे. भाज्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेतल्यात तरी चालेल. तर कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. 1 चमचाभर उडीद डाळ घालूयात. चणा डाळ 1/2 चमचा घालायची आहे. मिक्स करून घेऊ. आणि कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहे, हिरवी मिरची घातलेली आहे आणि सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि मध्यम आचेवर छान परतवून घेऊ. चवीनुसार मीठ घालूयात. मिक्स करून घेऊ. 1/2 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. कोथिंबीर घालूयात. भाज्या आपल्याला बिलकुलही शिजवून घ्यायच्या नाहीयेत, फक्त 4 ते 5 मिनिटांकरता छान परतवून घ्यायच्या आहेत. 1/2 तासाचा वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये आपण भाजी परतवून घेतलेली आहे. आता चटणीची तयारी करू. तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि 1 वाटीभर चणा डाळ घालूयात. चणा डाळ आपल्याला मध्यम आचेवर तिला लालसर कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे. तर ही चटणी तुम्ही अवश्य करून बघा, चटणी अप्रतिम लागते. लसणाच्या काही पाकळ्या घालूयात. अद्रक घालूयात. कढीपत्त्याची काही पानं घालायची आहे. सुक्या लाल मिरच्या घालूयात. मिक्स करून घेऊ. जवळपास ही डाळ भाजून घेण्याकरता मला 8 ते 10 मिनिट लागलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्यम आचेवर डाळीला छान लालसर कलर येईपर्यंत डाळ आपण छान भाजून घेतलेली आहे. डाळ थंड करायला ठेवूयात. 1/2 तास झालेला आहे, पीठ छान भिजलं गेलेलं आहे. तोपर्यंत इडली पात्रांना आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि पीठही अगदी छान भिजलं गेलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा खायचा सोडा घालूयात.
सोडा नसेल एक चमचा बेकिंग पावडर घातली तरी चालेल. एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोरजोरात मिक्स करून घ्यायची गरज नाहीये. फक्त सोडा सर्व पिठामध्ये अगदी छान मिक्स होण्याकरता एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी घालूयात, मिक्स करून घेऊ. आणि प्रत्येक पात्रांमध्ये इडली बॅटर भरायचं आहे. या ठिकाणी सर्व पात्रांमध्ये इडली बॅटर भरून झालेलं आहे. पाणीही गरम झालेलं आहे. आणि आता इडली स्टँड ठेवायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवर 13 ते 14 मिनिटाकरता. इडली झाकून ठेवूयात. 13 ते 14 मिनिटात इडली अगदी छान शिजते. इडली होईपर्यंत चटणी तयार करून घेऊ. डाळ थंड झालेली आहे. मिक्सी जारमध्ये डाळ फिरवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. चटणी कितपत पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चटणी अगदी छान बारीक वाटून घेतलेली आहे. चटणी आणखी चविष्ट लागण्याकरता तडका पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा जिरे घालूयात. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. उडीद डाळ घालूया. आणि खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे. गॅस बंद करूया. आणि असा दणदणीत तडका चटणीला द्यायचा आहे. मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी 13 मिनिट झालेले आहे. इडली ही अगदी छान शिजली गेलेली आहे. इडली थंड करून घेऊ. तर इडली थंड झालेली आहे. काढून घ्यायची आहे. आपण पात्रांना व्यवस्थित तेल लावलेलं आहे त्यामुळे इडली अगदी झटपट निघते. पौष्टिक आणि झटपट होणारी इडली तयार आहे. या इडलीमध्ये आपण खूप साऱ्या भाज्याही घातलेल्या आहेत त्यामुळे ती अधिकच पौष्टिक झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पौष्टिक झटपट होणारी इडली करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर.